कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव येथे उपसरपंच निवडीच्या वेळी खासदार संजय काका पाटील समर्थक व आमदार सुमनताई पाटील समर्थकांमध्ये तुफान राडा झालाय. या दोन गटात झालेल्या मारामारीत एका ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. पांडुरंग जनार्दन काळे असं मृत झालेल्या सदस्याचं नाव आहे. ही मारामारी गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाली आहे. बोरगाव येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेव पोपट पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी सकाळी विशेष सभा बोलवण्यात आली होती. उपसरपंच निवडीसाठी सुचित वसंत पाटील व गणपती नामदेव पाटील असे 2 अर्ज दाखल झाले होते. दुपारी 1 ते 2 या वेळेत ही बैठक होणार होती. त्यावेळी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना चौकात पळवून नेलेल्या सदस्यांची ओढाओढ झाली आणि दोन्ही गटात काट्याने जोरदार मारामारी झाली आहे. या मारामारीत 4 ते 5 लोक गंभीर जखमी झालेत. जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पांडुरंग काळे या सदस्याचा मृत्यू झालाय. 2017 झालेल्या निवडणुकीत सुमनताई पाटील समर्थक व माजी उपसभापती बाबासाहेब पाटील यांच्या गटाला 3 जागा मिळाल्या होत्या व आमदार गटाचे सहदेव परीट हे लोकनियुक्त सरपंच झाले होते. तर खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक व भाजपाचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष जनार्दन पाटील गटाला 8 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे उपसरपंच पद हे खासदार समर्थकाकडे होते. आमदार समर्थकांनी खासदार गटाचे 2 सदस्य फोडले होते. सर्व सदस्य बाहेर गावी ठेवण्यात आले होते. सदस्य बैठकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे येत असताना चौकात दोन्ही समर्थकांमध्ये वादावादी झाली. आमचे सदस्य आहेत यावरून 2 गटात ओढाओढी झाली. त्याचं रूपांतर मारामारीत झालं. निवडीवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मारामारीमुळे बोरगाव गावातील वातावरण तंग झालंय. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक हे तैनात केले आहे.